हाय मित्रांनो, माय नेम इज अमोल सोनवणे। आपण आज महाभुलेचा जो सातबारा आहे तो आज आपण काढणार आहे। तर चला मग काढूया। सर्वप्रथम आपल्याला महाभुले बनवण्याची वेबसाईट आहे ती टाकायची आहे। त्यानंतर बुलेट महाभूमी म्हणून एक क्लिक करायची आहे याला। त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे। तर आपण निवडणार औरंगाबाद। विनंती करायचा नंतर या ठिकाणी आपल्याला औरंगाबाद जिल्हा घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका आणि विलेज, विलेजमध्ये ज्या शिवारात आपली जमीन आहे त्या शिवाराला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर आपण बघणार आंबागाव। त्यानंतर हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सातबाराचं पूर्ण सविस्तर सांगतो। इथे सर्व नंबर लिहिला आहे, जो गट नंबर किंवा सर्व नंबर असतो सूचीचा ते टाकायचा असतो। त्यानंतर इथं अक्षरी गट नंबर आपण टाकू शकतो। त्यानंतर समजा आपल्याकडे गावाचा जो हातभार आहे त्याचा आपल्याकडे गट नंबर जर नसेल तर आपण नावावरती सर्च करू शकतो। बघा इथं पहिले नाव लिहिलेलं आहे, आपल्याला जे पहिलं नाव आहे जे सातबारा आपण काढतो आहे त्यावरती जे पहिलं नाव आहे जसं की अमोल टी सोनवणे असं नाव आहे, तर आपलं जे पहिलं नाव सातबाऱ्याला आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। जर अमोल नाव पहिले असेल तर ते टाका, जर आडनाव पहिले असेल तर ते टाका। तर हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर जर ह्या नावावरती आपल्याला भेटत नसेल, जर पहिल्या नावावरती, तर मधल्या नावावरती आपल्याला सर्च करायचं आहे। तर त्या नावावरती पण भेटत नसेल तर आपल्याला आडनाव सर्च करायचं आहे। जर तसं पण न भेटत असेल तर संपूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे आणि सर्च या बटणाला क्लिक करायचं आहे। हे जर मी आता अमोल नाव टाकतो, आणि शोधा या बटणाला क्लिक करायचं आहे। आता अमोल नावाने जी पण असेल या गावामध्ये नाही आहे त्यामुळे ते दाखवत नाही आहे, ठीक आहे। तर आपण आता गट नंबर टाकणार आहोत, तर गट नंबर आपण टाकणार 2। आणि तर या ठिकाणी सातबारा पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लगेचच दुसरं पेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली ओपन होईल। नंतर या ठिकाणी जो कोड आहे RSISI हा त्याचा कोड आपल्याला टाकायचा आहे। जो पण येईल तो टाका, प्रत्येक वेळा वेगवेगळा येत असतो। अशा प्रकारे बघा हा सातबारा या ठिकाणी ओपन झालेला आहे। या ठिकाणी वीर झाडे वगैरे व्याज कर्ज किती घेतलेलं हे सगळी माहिती या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांमध्ये येत असतं। आणि खाण्याचा उतारा कसा काढायचा यावरती हा दुसरा नंबरचा व्हिडिओ आहे। तर आपल्याला बघा महाबुलेचं ऑफिशियल जे पेज आहे त्याच्यावरती यायचं आहे, आणि त्यानंतर आटचा उतारा जे लिहिलेलं आहे आट त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याला एकूण जमिनीचा दाखला असंही म्हणतात। या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे। त्यानंतर सातबाऱ्यावरती जे खाते नंबर आहे आपलं ते लिहिलेलं असतं, खाते नंबर नावाच्या समोरच असतं, तर ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। आपण साधारणतः 243 घेणार। त्यानंतर परत एकदा खाली निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत। टाकल्याच्यानंतर आठ पहा म्हणून एक ऑप्शन येईल, त्याला क्लिक करायचं आहे।
त्यानंतर जो कॅप्चा कोड आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, JATHX हा कॅप्चा कोड घडीघडी परत परत चेंज होत असतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा आठचा जो उतारा आहे तो ओपन झालेला आहे. या ठिकाणी पूर्ण जी शेती आहे तर ती पूर्ण या ठिकाणी आठच्या दाखल्यामध्ये दाखवलेली असते. आपलं जेवढ्या पण ठिकाणावरती आपलं जमिनी असणार ती तलाट्याने एका ठिकाणी केलेली असते. या ठिकाणी बघा हा गट नंबर आहे मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब, थँक्यू वॉचिंग माय चॅनल, बाय.